नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते ना? तुम्हाला आज मी दोन मांजरींची गोष्ट सांगणार आहे. त्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या दोघींना एकदा खूप भूक लागली आणि त्या एका मिठाईवाल्याच्या दुकानात गेल्या आणि तिथून भला मोठा लोण्याचा गोळा चोरला आणि तो लोण्याचा गोळा घेऊन त्या जंगलामध्ये पळून गेले. पण त्या लोण्याच्या गोळ्यावरून त्या दोघांमध्ये एक जबरदस्त भांडण सुरू झाले. ती म्हणे मी जास्त घेईन, ती म्हणे मी जास्त घेईन. आणि त्या दोघीची ही सर्व भांडण झाडावर बसलेला एक माकड पाहत होता. त्या माकडाला सुद्धा त्या लोण्याच्या गोळ्याला पाहून तोंडाला पाणी सुटले आणि त्यानेही तो लोण्याचा गोळा फस्त करायचं ठरवलं. मग त्यासाठी त्याने टुंकन अशी खाली उडी मारली आणि त्या मांजरींजवळ जाऊन बसला आणि त्या मांजरींना विचारलं, का म्हणे तुम्ही का खणताय ग म्हणे. त्या दोघी मांजरींनी सविस्तर सर्व सांगितलं की लोण्याच्या गोळ्यावरून आमचे भांडण होते. ही म्हणते मी जास्त घेईन, ती म्हणते मी जास्त घेईन. मग माकड म्हणे थांबा म्हणे, आपण याचे दोन समान भाग करू आणि दोघी जणी खाऊन टाका म्हणे. पण त्याला तर तो लोण्याचा गोळा स्वतःला खायचा होता, म्हणून त्याने समान भाग न करता एका हातात जास्त आणि एका हातात कमी असा भाग त्याने लोण्याचा केला. मग पुन्हा मांजरीमध्ये भांडण झाले. मग त्याने सांगितलं की थांबा भांडवू नका. त्याने जो जास्त भाग होता लोण्याचा त्यातला लोण्याचा काही भाग खाल्ला आणि मग त्या दोघींना दाखवलं. पुन्हा तसंच झालं, एका हातात कमी एका हातात जास्त, पुन्हा त्यांची भांडण. पुन्हा त्याने जास्त जो भाग होता लोण्याचा तो खाल्ला आणि त्यांना दिला. त्या दोघींनी पुन्हा भांडायला सुरुवात केली कमी जास्तमुळे. असं करत 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 त्या माकडाने पूर्ण लोण्याचा गोळा फस्त केला आणि त्या दोघींना सांगितलं की आता तर काही लोणीचा गोळा राहिला नाही. हे सांगून तो एका झाडावर जाऊन बसला आणि हे पाहून त्या दोघी मांजरी एकमेकांकडे पाहतच राहिल्या आणि तेव्हा त्यांना समजलं की माकडाने आपल्याला फसविले.